अतुल परसुरे, सुप्रिया पाठारे, श्रुती मराठे आदींचं धमाल स्टारकास्ट असलेली ही मालिका प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरतीये. मला जागो मोहन प्यारे ही भूमिका करताना भयंकर आनंद मिळतोय. मलापेक्षा सुद्धा ज्या पद्धतीने लोकांना ही सिरियल आवडते, लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळेजण एकत्र बसून ही सिरियल बघू शकतात, याचा मला खरंच मनापासून आनंद होतो. नाटकात काम करताना प्रत्येक रोलला माझ्या आवडीचा जो नातीगोती असेल, तरुण तुर्क असेल, व्यक्ती आणि वल्ली असेल, वा गुरु असेल, बेदुणे पाच असेल, मला प्रत्येक नाटक करताना फार गंमत आली आणि फारच मजा आली. जागो मोहन प्यारे, एक साधा भोळा नवरा आणि त्याला तालावर नाचवणारी त्याची बायको, नवऱ्यावर हुकूम गाजवणारी, सगळी कामं नवऱ्याला सांगणारी आणि मुख्य म्हणजे नवऱ्याला सतत धारेवर धरणारी ही बायको, तर दुसरीकडे बायकोची कामं करता करता दमछाक होणारा मोहन. यामध्ये आणखीन एक पात्र आहे जे साध्या भोळ्या मोहनच्या मदतीला नेहमीच धावून येतं आणि ही आहे जिनी. अतुल परसुरे, सुप्रिया पाठारे आणि श्रुती मराठे हे त्रिकूट या मालिकेची खास कॅरेक्टर्स. अर्थात अतुल परसुरे हा हसरा आणि तितकाच खेळीमेळीने काम करणारा चेहरा या मालिकेमध्ये असल्यानं सेटवरचं वातावरण नेहमीच तजेलदार असतं. श्रुती मराठे जिनी आणि भानू अशा दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे तिची एंट्री ही दरवेळी खासच असते. श्रुती मराठेची ही एरवीपेक्षा वेगळी भूमिका आहे. या आधी मालिका आणि सिनेमांमध्ये झळकलेली श्रुती आपलं वेगळेपण जपून आहे. तिचा चार्मिंग चेहरा तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढवतोय. श्रुतीवर फिदा असणारे अनेक प्रेक्षक आहेत. तिखट, सडेतोड, नवऱ्याला अगदी नेहमी घालून पाडून बोलणारी आणि आपली शोभा वाढवणारी ही आहे शोभा, मोहन प्यारेची बायको. सुप्रिया पाठारेंनी ही भूमिका अगदी जिवंतपणे रंगवली आहे. पडद्यावर सुप्रिया एक कटकटी बायको दिसत असली तरी प्रत्यक्षात सुप्रिया पाठारे कशा आहेत याची तुम्हालाही उत्सुकता आहे ना? चला तर मग बघूयात सुप्रिया पाठारेंच्या आवडीनिवडी नेमक्या काय आहेत. मला ॲक्च्युली खरं तर असं फेवरेट असं नाही, पण मला प्रत्येक फेवरेट जागी जायला आवडतं, कारण तिथे नवीन नवीन काही असतील गोष्टी तर त्या पाहायला मिळतात. पण आत्ताच्या घडीला बघितलं तर माझं गाव गणपतीपुळे. तुमचा फेवरेट ॲक्टर कोणता आणि का? हिंदी की मराठी? हिंदीमध्ये बिग बी. आणि नाही तर का असं त्याचं काही उत्तर असू शकत नाही, तर ते सगळ्यांचेच लाडके आहेत. आणि मला खरं अजून इच्छा आहे, म्हणजे अजून खूप पल्ले गाठायचे आहेत, पण कधीतरी त्यांच्याबरोबर छोटं स्क्रीन शेअर करायला मिळावी अशी इच्छा आहे. तुमची फेवरेट हिरोईन कोण? हिरोईन धगधग गर्ल माधुरी दीक्षित. आणि आता त्या येत आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीत, त्यामुळे मला जास्त आनंद आहे. कधी ना कधीतरी त्यांची भेट होईल, कधीतरी त्यांच्यावर काम करायला मिळेल आणि नक्कीच करेन अशी आशा आहे मला. फेवरेट सिनेमा? सिनेमा फेवरेट आत्ताच्या घडीला बघितलं तर माझाच चीवची चौका, त्यामुळे खूप एन्जॉय केलं आम्ही शूट करताना सुद्धा आणि लोकांनी बघताना सुद्धा. जागो मोहन प्यारे या मालिकेतील बिचारा साधा भोळा नवरा म्हणजे मोहन प्यारे. अतुल परसुरे यांची ही भूमिका अल्पावधीतच लोकप्रिय झालीये. साध्या आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे विनोदांची पेरणी करत अतुल परसुरे यांनी या भूमिकेत रंगत आणलीय. अतुल परसुरेंच्या काय आहेत आवडीनिवडी? अनेक नाटकं, सिनेमा आणि मालिकांमधून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अतुल परसुरे यांनी आमच्या झटपट प्रश्नांची कशी चटपटीत उत्तरं दिली आहेत पाहूयात. ऑल टाइम फेवरेट डेस्टिनेशन सिडनी. काय माहिती, एखाद्या ठिकाणाच्या आपण प्रेमात पडतो, म्हणजे आता फक्त सिडनी असं नाही, खरं तर माझं ऑल टाईम फेवरेट डेस्टिनेशन माझ्या लहानपणापासून महाबळेश्वर हेच आहे. आणि महाबळेश्वर मला किती वेळेला गेलं तरी तितकंच आवडतं. तुमचा फेवरेट ॲक्टर कोणता? असं एक सांगणं कठीण आहे. भारतातलं म्हणायचं झालं तर अर्थात अमिताभ बच्चन,
परदेशातलं म्हणायचं झालं तर तसंही आवडणारे ॲक्टर्स खूप आहेत. रॉबर्ट डिनिरो आहे, खरंच खूप आहेत. म्हणजे एक नाव घेणं हे बाकीच्यावर अन्याय करण्यासारखं होईल, पण खूप आहेत. फेवरेट अभिनेत्री कोणती? फेवरेट अभिनेत्री ऑल टाईम भारतातली म्हणाल तर नूतन, हॉलिवूडमधली म्हणाल तर मेरिल स्ट्रीप. तुमचा फेवरेट सिनेमा कोणता? शोले. आईला कसं सांगणार खरं, खरं नाही सांगता येणार मला. फर्स्ट क्रश शाळेत असताना कधीतरी असणार, शाळेतच असणार कधीतरी, आठवत नाही आता नक्की. आपण शाळेतच असावं याचा अर्थ मला आठवत आहे, पण मी सांगू शकत नाही आहे. तुमची ड्रीम डेट? याचं आदर्श उत्तर आहे सोनियाबरोबर मला, म्हणजे माझ्या बायकोबरोबरच मला ड्रीम डेटला जायला आवडेल. आणि खरं उत्तर आहे, खरं तर तिच्याबरोबर जायला आवडणार नाही, पण कोणाबरोबर आहे मी नाव सांगू शकत नाही, कारण मला खूप खूप जणींच्या बरोबर जायला आवडेल. आयुष्यातील एक स्वप्न? खरं असं स्वप्न मी काही म्हणजे असं ध्येय ठेवून काम नाही करत. सो आलेला दिवस उत्तम जावा आणि शेवटच्या दिवसापर्यंत हेल्दी राहावं, काम करत राहावं, याच्यापेक्षा काय. अजून आलेलं नाही, मी करीन तो ड्रीम रोल असेल, दुसऱ्या कोणी केलेला मला ड्रीम रोल आवडत म्हणजे असं वाटत नाही. मला मार्टिन स्कॉर्सेसी बरोबर काम करायला आवडेल, मला सुजित सरकार बरोबर काम करायला आवडेल, मला अनेक नवीन नीरज पांडे बरोबर काम करायला आवडेल. खूप खूप टॅलेंटेड डायरेक्टर्स आहेत आपल्याकडे, त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.